नमस्कार, मी संकेत आवटे। या व्हिडिओच्या माध्यमातून अशा काही गोष्टींचा खुलासा होणार आहे ज्या पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल। हा व्हिडिओ मॅक्सिमम काही लोक डिलीट करण्यासाठी पुढे जाऊन फोर्स करतील, त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मॅक्सिमम तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि त्याचबरोबर मी सुद्धा प्रयत्न करणार आहे की हा व्हिडिओ डिलीट होऊ नये यासाठी। स्टॉक मार्केट म्हणजे सिंपल खेळ आहे डिमांड आणि सप्लायचा। जेव्हा डिमांड वाढते तेव्हा सेलर कमी होतात आणि बायर जास्त होतात, म्हणून स्टॉकची प्राईस वाढायला लागते। पण जेव्हा डिमांड कमी होते म्हणजेच मागणी कमी होते, बायर कमी होतात आणि सेलर मात्र वाढायला लागतात, तेव्हा स्टॉकची प्राईस खाली येते। जेव्हा मल्टिपल स्टॉक्स खाली येतात, मॅक्सिमम स्टॉकची प्राईस कमी व्हायला लागते, तेव्हा आपला इंडेक्स म्हणजेच निफ्टी सेन्सेक्स डाऊन व्हायला लागतात। ही बेसिक कन्सेप्ट आहे। पण परवा जो क्रॅश आला त्याच्यामागे काय रिझन होतं, कोणी हे केलं असेल, त्याच काही स्टॉकमध्ये कशाप्रकारे मोठ्या प्रमाणात गिरावट झाली, या सगळ्यांची मी चर्चा करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे। फक्त एकच अपेक्षा आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे 10,000। डिमार्टमध्ये खूप मोठी गिरावट आपल्याला पाहायला मिळाली। जवळपास या स्टॉकचा हाय होता 5,900 रुपयाचा आणि याने लो गाठला आहे अप्रॉक्सिमेट 4,500 रुपयाचा। जेव्हा हा स्टॉक वरून खाली आला, ड्रॉप झाला, म्हणजे त्याच्यामध्ये किती टक्के गिरावट झाली, 23.7% हा शेअर्स घसरला। पण जेव्हा हा शेअर पुन्हा वाढेल त्यावेळी हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स होईल, वर जायला सुरुवात होईल। 4,500 जेव्हा हा पुन्हा 5,900 पोहोचेल तेव्हा याच्यामध्ये वाढ होईल 31.1%। आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जर तुम्ही 5,900 इन्व्हेस्ट केला असेल आणि जर तो स्टॉक 4,500 आला तर तुमचा टोटल फोलिओ 23.7% खाली गेलेला दिसेल। पण जर तुम्ही 5,400 इन्व्हेस्ट केले आणि हा स्टॉक 5,900 पोहोचला तर 31.1% याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळेल। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मॅथ्स। सिम्पल गोष्ट आहे पण यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो। जेव्हा तुम्ही एका बॉटम लेवलला इन्व्हेस्ट करता किंवा मार्केट डाऊन असताना इन्व्हेस्ट करता, एक रॅपिड मुवमेंट मिळते, स्टॉक वर जातो, त्यावेळी खूप चांगले तुम्हाला रिटर्न मिळतात। पण जेव्हा तुम्ही टॉपला इन्व्हेस्ट करता पॅनिक होऊन, कारण तुमच्या मनामध्ये भीती निर्माण केली जाते, हा स्टॉक वाढतोय, हा मल्टीपॅगर होतोय, अनेक पटीने आता हा वाढणार, 300-400 याचा पीई रेशो तुम्हाला पाहायला मिळतो, तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करता कोणीतरी सांगतो म्हणून आणि तिकडेच तुम्ही फसताय। इकडे आता याच काही गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन एक्सप्लेन करणार आहे। बेसिकली हा चार्ट आहे ज्युबिलंट फूडचा आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल व्हॉल्यूम काय होता। डेट वाईज आपल्याला व्हॉल्यूम इकडे पाहायला मिळतोय, पण काही दिवशी आपल्याला व्हॉल्यूम अबनॉर्मल पाहायला मिळतो, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय। 12 तारखेला 25 लाखापेक्षा जास्त क्वांटिटी ट्रेड झाल्या, 13 तारखेला 12,38,000 जास्त क्वांटिटी ट्रेड झाल्या। या क्वांटिटी अबनॉर्मल आहेत का? तर नॉर्मली 3 लाख, 3.5 लाख, 3 लाख, 6 लाख, 5 लाख, 5 लाख, 5 लाख, 4 लाख, 3 लाख याच रेंजमध्ये याची क्वांटिटी ट्रेड होते। पण अचानक 25 लाख आणि इकडे अचानक 12.5 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात क्वांटिटी ट्रेड झाल्या। पण पुन्हा पुढच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला 5 लाख, 18 तारखेला 5 लाख आणि 19 तारखेला पुन्हा 8 लाखावर, म्हणजे 19 तारखेपासून घसरण सुरू झाली जे मी तुम्हाला दाखवलं होतं, आणि डायरेक्ट 20 तारखेला 28 लाख आणि 21 तारखेला 27 लाख क्वांटिटी इकडे ट्रेड झालेत। याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे, कारण बाकी कुठल्या स्टॉकमध्ये एवढी मुवमेंट दिसत नाही, पण या ठराविक स्टॉकमध्येच का? सेम गोष्ट आपण IRCTCच्या पण चार्टमध्ये इकडे बघू शकतो। वेगवेगळ्या दिवशी ट्रेड झालेल्या क्वांटिटी होत्या 15 लाख, 32 लाख, 65 लाख, 25 लाख, 29 लाख, 15 लाख, 52 लाख। पण जेव्हा 7 तारखेला 1,17,00,000 जास्त क्वांटिटी ट्रेड झाल्या, 7 तारखेला 86 लाखापेक्षा जास्त, 8 तारखेला 1,22,00,000 जास्त क्वांटिटी ट्रेड झाल्या, पण 14 तारखेलाही 1,42,00,000 क्वांटिटी ट्रेड झाल्या। आणि जेव्हा या सेल होऊ लागल्या 18 तारखेला 79 लाख क्वांटिटी ॲट अ टाइम शॉर्ट करण्यात आल्या। मग याच्यामध्ये काही क्वांटिटी बाय केलेल्या पण असतात, पण 19 तारखेला मॅक्सिमम लोक सेल करू लागली, 1,48,00,000 स्टॉक सेल करण्यात आले। आणि सेम गोष्ट 20 तारखेला पण घडली, 1,96,00,000 स्टॉक मध्ये ट्रेडिंग करण्यात आलं आणि 21 तारखेला 92 लाख स्टॉक मध्ये ट्रेडिंग करण्यात आलं। पुढचा स्टॉक आहे आपला लाडका डिमार्ट आणि याच्यामध्ये नॉर्मली मुवमेंट बघू शकता, 3 लाख, 2 लाख, 9 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख एवढीच मुवमेंट असते। पण 11 तारखेला मात्र इकडे 10 लाख दिसतात क्वांटिटी, 12 तारखेला 8 लाख, पण 13 तारखेला 25 लाखाचा व्हॉल्यूम इकडे दिसतो, 14 तारखेला 11 लाखाचा आणि याचाच रिटर्न झालेला बदला इकडे बघू शकता, 18 तारखेला 47 लाख क्वांटिटीमध्ये ट्रेड झाला, 18 तारखेला 18 लाख क्वांटिटी, 20 तारखेला 16 लाख आणि 21 तारखेला पुन्हा 10 लाख।
अशाच प्रकारे हा हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे बघू शकता पुढे जाऊन याच्यामध्ये खूप कमी मुवमेंट होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. हा जो डेटा तुम्ही पाहिला तो NSEच्या वेबसाईटवरून आम्ही घेतला आहे आणि तिकडून आपल्याला कळतं की कधी किती क्वांटिटीमध्ये बाईंग झालं, किती क्वांटिटीमध्ये सेलिंग झालं, व्हॉल्यूम काय होता, हे सेम आता आपण चार्टवर बघणार आहोत जिथून तुम्हाला अजून अंदाज येईल. इकडे जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर लक्षात येईल 18-19 तारखेपासूनच इकडे सुद्धा सेलिंग सुरू झालंय. हा चार्ट आहे डीमार्टचा. हा सेम चार्ट तुम्ही हिंदाल्कोचा पाहू शकता. इकडे सुद्धा 19, 20, 21 आणि 22 सलग 4 दिवस इकडे सुद्धा सेलिंग पाहायला मिळालं. IRCTC सुद्धा इकडे तुम्ही पाहू शकता 19, 20, 21 आणि 22 सलग 4 दिवस इकडे सुद्धा आपल्याला करेक्शन पाहायला मिळालं. अशाच प्रकारे ज्युबिलंट फूडमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता 18, 19, 20 आणि 21, 22 सलग करेक्शन. जेवढ्या कॅन्डल बनल्या ना त्या ॲट अ टाईम 3-4 दिवसामध्ये जे तुम्हाला प्रॉफिट काही महिन्यांनी दिलं होतं ते सगळं इकडे लॉस मेकिंग बनलेलं आहे. आणि आपल्याला वाटत असतं की मार्केट खूप मोठ्या प्रमाणात क्रॅश होणार आहे. आत्ता आपल्याला 10,000ची लेवल पाहायला मिळेल, 12,000ची मिळेल, 13,000ची मिळेल, 7,000 निफ्टी येईल, पण असं बिलकुल होणार नाही. मी 101% यावर शुअर आहे. ही फक्त आणि फक्त क्रिएट केलेली मंदी आहे. सिम्पली 10-15 लोकांची टोळी असू शकते. यांनी प्री प्लॅन केलेला असतो. काही स्टॉक पर्टिक्युलरली निवडलेले असतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची होल्डिंग असते आणि त्या मोठ्या प्रमाणात असलेल्या होल्डिंगला हे सेल करू लागतात आणि स्टॉक खाली येऊ लागतो. मी बिलकुल म्हणणार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव राकेश असू शकतं, एखाद्या व्यक्तीचं नाव दमानी असू शकतं. मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. तुम्हाला ज्याचं नाव घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. बट तुम्हाला जर त्याचं नाव माहिती असेल तर कमेंट करून कळवा. मला प्रत्येकाच्या तोंडून ऐकायचं आहे तुम्हाला कोणावर शंका आहे आणि कोणाचं नाव तुम्हाला वाटतं की या 10-12 लोकांच्या टीममध्ये असेल. वेगवेगळ्या स्टॉकचं आपण शेअर होल्डिंग पॅटर्न आता बघणार आहोत. आपण फॉर एक्झाम्पल पकडलेलं आहे IRCTC. IRCTC मध्ये शेअर होल्डिंग कसं आहे. प्रमोटरचं शेअर होल्डिंग इकडे बघू शकता 67.40%. हे प्रमोटर होल्डिंग मॅक्सिमम कमी होत नाही, हे कॉन्स्टंट असतं. जर तुम्हाला वाटत असेल ना हे रोज ट्रेड करतात, स्टॉक विकतात, बाय करतात, सेल करतात, प्रमोटर मॅक्सिमम या गोष्टीमध्ये पडत नाहीत. आणि स्पेक्युलेशन पर्टिक्युलर स्वतःच्या स्टॉकमध्ये त्यांना अलाउड नसतं, त्यामुळे प्रमोटरचं शेअर होल्डिंग फिक्स असेल. म्हणजेच 67.40% शेअर्समध्ये हालचाल होणार नाही. FIIची इन्व्हेस्टमेंट 8.17%, DIIs 10.34% आणि रिटेल इन्व्हेस्टर पब्लिक इन्व्हेस्टर इथे 14.10%. यामध्ये FIIs आणि DIIsमध्ये काही मोठे HNI इन्व्हेस्टर असतात, इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असतात जे स्पेक्युलेशन करू शकतात, आणि दुसरे आहेत या 14%मध्ये काही लोक असतात यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूम असतो. आता खूप मोठ्या प्रमाणात याचं सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे काय आहे. 67.40% इकडेच निघून गेले. 8.17% आणि 10.34% खूप इझिली जर आपण म्हटलं तर 15% जे आहेत ते प्रॉपर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट आलेले असतात. याच 15% असतात ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज, म्युच्युअल फंड कंपनीज, यांनी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केलेलं असतं, ते स्पेक्युलेशन करत नाहीत. उरले फक्त आपल्याकडे 4% आणि त्यासोबतच असतात पब्लिकमध्ये. पब्लिकमध्ये आपण पकडूच चालू शकतो एक 4% लोक असतील. 14% 10% आपल्यासारख्या नॉर्मल पब्लिक लोकांचं इन्व्हेस्टिंग असेल किंवा 8% असेल. हे 4 आणि 4 8% जे होतात हे 8% लोक मॅक्सिमम स्पेक्युलेशन करत असतात. कारण सिम्पल फंड आहे, आपण सगळे कधीच एकत्र नाही येऊ शकत. म्हणजे काय, तुमच्याकडे 100 असतील, माझ्याकडे 50 शेअर्स असतील, एका तिसऱ्या थर्ड पार्टीकडे कोणाकडे 50, 20, 30, 10, 40 अशा क्वांटिटी असतील, कोणाकडे 1,000 क्वांटिटी असतील, 10,000 पण असतील, पण त्या 10,000 क्वांटिटीने सुद्धा एवढा मोठा फरक पडत नाही. पण जेव्हा एक मोठा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर 5,00,000 क्वांटिटी डायरेक्ट सेल करतो किंवा 10,00,000 क्वांटिटी एका दिवशी सेल करतो, तेव्हा मोठी रेड कॅन्डल बनते किंवा बाय केल्यानंतर मोठी ग्रीन कॅन्डल बनते. आणि ती ग्रीन कॅन्डल आपल्याला इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी भाग पाडते. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं या स्पेक्युलेशनच्या मागे. अजून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर अव्हेन्यू सुपरमार्टचा मी शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्हाला दाखवू इच्छितो. इकडे तुम्ही बघू शकता प्रमोटरचं होल्डिंग किती आहे. प्रमोटर आणि त्याच्या ग्रुपचं होल्डिंग 80% इकडे पाहायला मिळतं आणि पब्लिकचं होल्डिंग 25% इथे पाहायला मिळतं. याचा अर्थ तुम्हाला वाटत असेल की 74% काही खेळ झालेला नाही, पब्लिक म्हणजे फक्त आणि तुम्ही आणि आम्ही, हा BSEचा आकडा मी तुम्हाला दाखवतोय. पण असं बिलकुल नाही. थोडंसं मी अजून तुम्हाला पब्लिक होल्डिंगमध्ये बायफर्केशन दाखवतो कशाप्रकारे हे डिवाईड केलेलं आहे. ॲक्सिस म्युच्युअल फंड यांची टोटल इन्व्हेस्टमेंट 6% इकडे पाहायला मिळते. ॲक्सिस म्युच्युअल फंड ट्रस्टी लिमिटेड यांच्याकडे 3% इन्व्हेस्टमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडे बघू शकता फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर 10%.
ही सगळ्यात मोठी गेम इथूनच होत असते. आता मला कोणाला ब्लेम करायचं नाही, कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण तुम्ही ठरवू शकता हे काय होऊ शकतं. बाकी सगळ्या छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इकडे दिसतच असतील, याची जर टोटल केली तर ती 25% येते. आणि सोप्या भाषेत जर मी तुम्हाला सांगायचं झालं ना, तर नॉर्मल रिटेल पर्सन याच्यामध्ये खूप कमी इन्व्हेस्टेड आहे, हार्डली 2-3% इन्व्हेस्टमेंट यांची असते. पण आकडा दिसताना दिसतो 25%, पण 25% स्टेक्स आपल्यासारख्या लोकांकडे नाहीत, हे HNI इन्व्हेस्टर्सकडे असतात आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरकडे असतात, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडे असतात. तुम्हाला आम्हाला लुटण्याचा पुढचा मार्ग काय असू शकतो, तर गव्हर्नमेंट कंपनीज असतील किंवा कुठलीही एखादी कंपनी असेल, तर त्या डीलबद्दल, त्या कंपनीने केलेल्या एखाद्या कामाबद्दल एखादी न्यूज पसरवायची. फॉर एक्झाम्पल, एखादी छोटीशी डील जरी झाली असेल किंवा त्या कंपनीचा रिझल्ट डिक्लेअर झाला असेल, भलेही कंपनीला 5-50 कोटीचा लॉस होऊ दे किंवा 5-50 कोटीचं प्रॉफिट होऊ दे, तर त्या आवळ्याचा भोपळा कसा करायचा हे या लोकांना माहिती असतं. सिम्पली न्यूज चॅनलवर हे न्यूज देतात आणि मॅक्सिमम आपल्यासारख्या लोकांना त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला भाग पडतात. अब इन्व्हेस्ट हो गया इस कंपनी में 100 करोड रुपया, ये कंपनी बहुत आगे जाएगी, ये मल्टीबैगर स्टॉक बनेगा, आप इसमें इन्व्हेस्ट करो, आज का सबसे बड़ा स्टॉक, इन्व्हेस्ट करने के लिए बेस्ट स्टॉक, हेच सगळं सांगून तुम्हाला लुटलं जातं. या नालायकांना पैसे दिले जातात, हे न्यूज अँकर तुम्ही बघू शकता, यांना जेल सुद्धा झालेली आहे आणि काही लोकांना सेबीने पकडलं सुद्धा आहे, त्यांना फाईन सुद्धा भरावा लागलाय, कारण ते इन्साइडर ट्रेडिंग करत होते. पहिला ते स्टॉक बाय करायचे आणि त्याच्यानंतर ती न्यूज टेलिकास्ट व्हायची, आणि जेव्हा आपल्यासारखे लोक त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे, हे त्यामधून बाहेर पडायचे, हेच यांचे उद्योग होते. पण अशा लोकांना बळी पडू नका, स्वतः अनालिसिस करा. जर स्टॉक खरंच खाली आला असेल, इंट्रेन्सिक व्हॅल्यूला आला असेल, तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करणं महत्त्वाचं आहे. खरंच डिमार्ट खूप चांगल्या प्रकारे खाली आलेला आहे, IRCTC खाली आला आहे, मग कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं हे पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून कळवा. नेक्स्ट व्हिडिओ मी अजून एक सिरीज बनवेन, ज्यामधून तुम्हाला समजेल की कुठल्या स्टॉकमध्ये आता इन्व्हेस्ट करायला हवं. मार्केट डाऊन आहे, 5-स्टेप इन्व्हेस्टिंग, मी सांगितलेला फॉर्म्युला विसरू नका, खूप चांगला प्रॉफिट होऊ तुम्हाला शकतो त्यातून, ही मी गॅरंटी देऊन सांगेन. आणि मी जे काही बनवतो, जो माझा व्हिडिओ असतो, तो फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठी असतो. आणि हो, शेवटी जाता जाता अजून एक उत्तर तुम्हाला देईन. माझ्या बऱ्याच इन्व्हेस्टरने मला विचारलं होतं, सर तुम्ही IRCTCमध्ये का इन्व्हेस्ट करायला सांगत नाही, तुम्ही टाटा मोटरमध्ये आत्ता का इन्व्हेस्ट करायला सांगत नाही, किंवा आमची इन्व्हेस्टमेंट या दोन्ही स्टॉकमध्ये का करत नाही. समजलं का करत नाही, याचं हेच कारण आहे. या स्टॉकमध्ये आपल्याला वाटतं की खूप चांगली मुवमेंट होते, आत्ता आपण एंट्री करू तर तुम्ही अडकाल. नो डाऊट टाटा मोटरबद्दल सुद्धा मला रिस्क वाटते, पुढे जाऊन धोका निर्माण होऊ शकतो, मी अजून एकदा तुम्हाला अलर्ट करतोय. नो डाऊट आम्ही इन्व्हेस्ट केलं आहे, खूप लोअर लेवलला इन्व्हेस्ट केलं आहे, माझ्या काही इन्व्हेस्टरना माहितीसुद्धा असेल, आणि कमेंट करून सांगा जर तुमची इन्व्हेस्टमेंट मी लोअर लेवलला केली असेल तर. अजूनही काही शेकडो आपले इन्व्हेस्टर आहेत जे बॉटम लेवलपासून आजपर्यंत होल्ड करत आहेत, बिकॉज मी त्यांना सेल करायला अजूनही सांगितलेलं नाही. अजून थोडेफार चांगले टार्गेट्स आपल्याला मिळू शकतात, पण या लेवलला इन्व्हेस्ट करणं चुकीचं आहे. एक 5-7%, 10% मिळवण्यासाठी आत्ता आपण एंट्री घेतो आणि अचानक तो स्टॉक जेव्हा क्रॅश होतो तेव्हा 20-30% पडतो. जसं डिमार्टचं, IRCTCचं वगैरे आपण उदाहरण बघतोय, तशी हालत वाईट होते. त्यामुळे प्रॉपर स्टॉक निवडा आणि व्यवस्थित त्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहा. आणि स्वतःला जर ट्रेडिंग करायचं असेल, शिकायचं असेल, इंट्राडे ट्रेडर बनणार असाल, स्विंग ट्रेडिंग करणार असाल, तर दिलेल्या नंबरवर कॉल करा, आमचा कोर्स जॉईन करू शकता, ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस. खूप चांगलं नॉलेज आम्ही या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. प्रॉपर ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनून तुम्ही दररोज पैसे यामधून कमवू शकता. जर तुम्हाला माझ्याकडून रिसर्च हवा असेल, टिप्स कॉल्स तुम्ही तुमच्या भाषेत आपण त्याला म्हणू शकतो, तर त्यासाठी एक डिमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती कम्प्लीट सर्व्हिस आम्ही तुम्हाला फ्री करतो आहे, प्रीमियम सर्व्हिस आम्ही तुम्हाला देऊ करतो आहे, फक्त एक डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर. व्हिडिओला लाईक करा, 10,000 लाईकचं एम आहे, ते पूर्ण करायलाच हवं, तरच अजून एक पुढचा खूप चांगला पार्ट याचा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.